सिडकोच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी केल्या धडक कारवाईत कामोठे नोड मधील बेकायदा मार्केट जमीनदोस्त केलंय. 2 एकरांवर पसरलेले मार्केट साधारणतः 5 ते 7 वर्ष जुने होते. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कामोठे परिसरातील खुल्या जागा मोकळ्या करून देण्याची मागणी पनवेल महापालिकेने सिडकोकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सिडकोच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी सकाळी सेक्टर 34 मधील मार्केट जमीनदोस्त केले. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. या मार्केटमध्ये भाजीपाल्यासह कपड्यांची दुकाने थाटली होती. सेक्टर 34 नंतर सेक्टर 5 मधील मार्केट देखील तोडण्यात येणार आहे. हे देखील मार्केट अनधिकृत आहे. कामोठ्यामध्ये अशी 4 ते 5 मार्केट आहेत. कामोठ्याच्या 34 सेक्टर मधील मार्केट तोडताना सिडकोला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या कारवाईबद्दल सिडकोने अतिशय गुप्तता पाळली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात मार्केट जमीनदोस्त करण्यात आल्याने येथील भूखंड मोकळा झालाय.